अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। रोगमुक्त महाराष्ट्र अभियाना अंतर्गत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या संकल्पनेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 55 भव्य आरोग्य शिबिरांचे यशस्वी आयोजन करण्यात आलेले आहे। या भव्य आरोग्य शिबिरांमध्ये आतापर्यंत सुमारे 27,00,000 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली असून यापैकी 2,70,650 रुग्णांवर विनामूल्य शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत। राज्यामध्ये होत असलेल्या या सर्व आरोग्य शिबिरांचे नियोजन आरोग्यदूत रामेश्वर नाईक हे यशस्वीपणे करत आहेत। अशाच भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन जामनेर शहरामध्ये सुद्धा 5 जानेवारी पासून करण्यात आले होते। लहान मुलं आणि महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी या शिबिरामध्ये मेमोग्राफी या अत्याधुनिक यंत्रासह मुंबई, पुणे आणि नाशिक, औरंगाबाद येथील नामांकित रुग्णालयांचे वैद्यकीय पथक सुद्धा जामनेर शहरामध्ये दाखल झाले होते। विनामूल्य वैद्यकीय सेवा देणाऱ्या या आलेल्या सर्व आरोग्य दूतांचा सत्कार सुद्धा नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते आज करण्यात आला। जामनेर शहरामध्ये पार पडलेल्या या भव्य आरोग्य शिबिराचा लाभ बालक रुग्णांसह महिला रुग्णांनी मोठ्या संख्येने घेतला। रोगान् शेषान् पहंसि तुष्टा
आज जामनेर शहरामध्ये आपण महिलांसाठी आणि विशेष करून लहान मुलांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलं. हे मोफत आरोग्य शिबिर या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. तसं जर आपण राज्यभर जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये शिबिर घेतो आहे, परंतु मुद्दा म्हणून फक्त जामनेर शहरापुरतं मर्यादित आणि ते महिला आणि लहान मुलांसाठी आपण शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. याच्यामागचा हेतू हाच होता की व्यवस्थितपणे सगळ्यांना या ठिकाणी तपासता यावं, फार गर्दी न करता छोट्या संख्येमध्ये सगळे रुग्ण या ठिकाणी यावेत, डॉक्टरांनी त्याला व्यवस्थित तपासावं. आणि म्हणून आपण बघतात की मेमोग्राफीपासून डेंटलच्या ज्या 3 गाड्या लागलेल्या आहेत, गेले 5 दिवस त्या ठिकाणी ते पुन्हा सगळ्यांवर त्या ठिकाणी उपचार करणार आहेत. कवळीसुद्धा लगेच तात्काळ एका तासामध्ये बसून त्या ठिकाणी मिळते पेशंटना. डोळ्यांचे डॉक्टर आहेत, तपासणे सगळे म्हणजे सगळ्या विभागाचे डॉक्टर, तज्ज्ञ डॉक्टर मुंबईहून, पुण्याहून, औरंगाबादहून, नाशिकहून या ठिकाणी आलेले आहेत. आणि ते सगळे रुग्णांना तपासून त्यांच्यावर ज्यांना गरज आहे त्यांच्यावर आपण नंतर शस्त्रक्रियेसाठी त्यांना हायर सेंटरला, पुण्याला, मुंबईला, औरंगाबादला त्या ठिकाणी पाठवणार आहोत. ज्याप्रमाणे आपण राज्यभर सगळे शिबिराचं आयोजन करतो आहोत, मुख्यमंत्री महोदयांचं स्वप्न आहे की राज्यामध्ये कुठलाही पेशंट असेल, कुठलाही रुग्ण असेल, तो गरीब माणूस असेल, एकही उपचाराविना असता कामा नये. आणि म्हणून त्या अनुषंगानेच आम्ही या शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी शिबिरात जे डिटेक्ट होईल पेशंट, त्या प्रत्येक पेशंटवर हायर सेंटरला जाऊन आम्ही त्याच्यावर पूर्ण शस्त्रक्रिया करणार आहेत. आणि त्याला मग 2 लाख, 5 लाख, 10 लाख किती रुपये लागू द्या, ती सगळी जबाबदारी ही शासनाने स्वीकारलेली आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, नंतर या राज्याचे वैद्यकीय तथा जलसंपदा मंत्री महाजन साहेबांच्या संकल्पनेतनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विनामूल्य असे आरोग्य शिबिर आपण मोठ्या भाग ग्रामीण असो, शहरी असो, PSC लेवलला असो, 4-5 तालुके मिळून असो, अशा प्रकारचे शिबिर आपण पूर्ण महाराष्ट्रात घेतो आहे. फक्त शिबिर हे नावापुरती शिबिर नसतात की ज्यामध्ये सर्व प्रकारच्या पॅथींचा, ॲलोपॅथी असेल, आयुष असेल, आयुर्वेद असेल, होमिओपॅथी असेल, युनानी असेल, योगा असेल, लय पंचकर्म असतील, डेंटलचे व्हॅन असतील, त्यांची सर्व प्रकारचे एक्सपर्ट डॉक्टर, सर्व प्रकारची औषधी, सर्व प्रकारच्या मशिनरी या सर्व प्रकारच्या उपलब्ध करून त्याच भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये जाऊन त्यांच्यावर उपचार करणं. फक्त शिबिर एका दिवसाचं नसून त्यानंतर जे पेशंट ऑपरेशनचे किंवा पुढील तपासीचे निघतील अशा संपूर्ण पेशंटचे ऑपरेशन करणं हे संपूर्ण महाराष्ट्रात आपण करत आहोत. मग ज्यामध्ये शहरी भागाचं जळगावमधून सुरुवात झाली, मग नागपूर झालं, यवतमाळ झालं, नंतर सोलापूर झालं, कोल्हापूर झालं, औरंगाबाद झालं, तसं ग्रामीण आरोग्य शिबिरसुद्धा आपण फैजपूर झालं, पाचोरा आहेत, किनवट आहेत, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता आपण ह्या 1-1.5 वर्षामध्ये 55 अशा प्रकारचे शिबिर घेतले की जे 27 लाख रुग्णांना आपण तपासलं शिबिराच्या माध्यमातून आणि 2,70,650 रुग्णांवर आतापर्यंत आपण शस्त्रक्रिया केल्या, लहान मोठ्या शस्त्रक्रिया. या शस्त्रक्रिया शासनाच्या मार्फत, काही NGO मार्फत, काही CSRच्या माध्यमातून, म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटल असो, काही एक्सपर्ट डॉक्टर असो, प्रायव्हेट कॉलेज असतील आणि गव्हर्नमेंट शासनाच्या माध्यमाच्या काही सिव्हिल हॉस्पिटल असतील, RH असेल, मेडिकल कॉलेज असेल, अशा माध्यमातून सर्व ठिकाणी आपण शिबिर घेतलं. आज जामनेर या ठिकाणीसुद्धा अशाच प्रकारचं एक शहरात महिला आणि बालकांसाठी आपण सर्व प्रकारच्या तपासण्याचं शिबिर घेतलं. त्यामध्ये सर्व प्रकारचे एक्सपर्ट डॉक्टर्स आपण या ठिकाणी बोलवले आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि वर्धा या ठिकाणी सर्व प्रकारचे एक्सपर्ट डॉक्टर बोलले, डेंटलचे असेल, कॅन्सरचे असतील, मेमोग्राफीच्या मशिनरी असतील, काट्या असतील, ज्यांचं सोनोग्राफी असेल,
ऑपरेशन असतील, महिलांचे ऑपरेशन, लहान मुलांचे ऑपरेशन आणि त्याला लागणारे एक्सपर्ट औषधी यासुद्धा या शिबिराच्या माध्यमातून आपण करत आहोत. 5 आणि 6 आपण प्रत्येक वार्डनिहाय सर्वांची पूर्वतपासणी केली आणि 7 एक आजच्या दिवशी हे शिबिर होणार आहे आणि 8 आणि 9 दोन दिवसामध्ये जामनेर शासकीय रुग्णालय आणि सिव्हिल हॉस्पिटल जळगाव या ठिकाणी सर्वांचं मोफत ऑपरेशन करणार आहे. जे ऑपरेशन या ठिकाणी करणं शक्य आहे ते आपण निश्चित या ठिकाणी दोन दिवसामध्ये करणार आहोत. पण जे या ठिकाणी करणं नाही आहे त्यांना मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी नेआण करून त्यांच्यावर मोफत उपचार औषध करून घरी पाठवण्याची जबाबदारी माननीय मंत्री गिरीश भवानी आणि या शहराच्या नगराध्यक्षा साधनताई वहिनी यांच्यामार्फत केली जाणार आहे. लोकसहभागातनं काय होऊ शकतं ही ग्रामीण आरोग्य शिबिराची आपण योजना आखत आहोत. आज महाराष्ट्रातनं एक्सपर्ट अशा जे जगप्रसिद्ध असे उद्योगपती आहेत, टाटा असतील, अंबानी असेल, एम्पथी फाउंडेशन असेल, कोणार्कचे अक्षय कुमार असतील, सलमान खान असतील, अशा दानशूर लोकांच्या माध्यमातनं औषधी, मशनरी आणि जे पेशंट ज्यांना 1,000,000 किंवा 1,00,000 जे शासनाच्या स्कीममध्ये येत नसतील अशा लोकांनासुद्धा मोफत करून देण्याची जबाबदारी या CSR माध्यमातनं आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करत आहोत. पुढेच आता 21 जानेवारीला मावळ या ठिकाणी होणार आहे, 11 जानेवारीला कराडमध्ये असेल, 21 फेब्रुवारीला बीड असेल आणि शेवटी 29 उडिसामध्ये डॉक्टर धर्मेंद्र प्रधान सर आहेत केंद्रीय मंत्री आणि अक्षय कुमार आणि रमाकांत पांडा आणि अरूपजी पटनायक साहेब यांच्या माध्यमातून 29 उडिसामध्ये होईल. शिबिराच्या माध्यमातून जगप्रसिद्ध डॉक्टर उपलब्ध करणं आज ग्रामीण भागाच्या लोकांपर्यंत हे डॉक्टरांची सेवा पुरवत आहेत. ग्रीजभाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जो ज्या डॉक्टर आहेत की ज्याची 3-3, 4-4 महिने अपॉइंटमेंट मिळत नाही किंवा ज्यांच्याकडे उपचार करणं लाखाच्या घरात किंवा मागणी सेवा असते अशा प्रकारच्या डॉक्टरांना ग्रामीण भागामध्ये नेऊन जे पेशंट शहरामध्ये येत नाही अशा दोघांचं दुवा होण्याचं काम या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री महाजन साहेबांच्या मार्फत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आरोग्यमुक्त करण्याची संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण करत आहोत. अशाच प्रकारचा शिबिर आजसुद्धा या जामनेर शहरामध्ये आपण एक छोट्या काणी शहरापुरतीच महिला आणि लहान मुलांचं असंच पुढच्या आठवड्यामध्ये पुरुषांसाठी होईल. मग ENT नाकान कसे प्रत्येक आजाराचं प्रत्येक हप्ता एक एक हप्ता सोडून आपण या ठिकाणी शिबिर घेणार आहे. मुंबई पुण्याचे एक्सपर्ट डॉक्टर आणून त्यांच्या मार्फत संपूर्ण शहरातले जे इतके रुग्ण असतील त्यांच्यावर ऑपरेशन करणं या ग्रामीण रुग्णालय असतील किंवा सिव्हिल हॉस्पिटल किंवा काही प्रायव्हेट हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण करणार आहोत. म्हणून शहराचे सुद्धा आरोग्यमुक्त करण्याची जबाबदारी आमच्या साधनाताई वहिनी आणि गिरीभाऊंनी घेतली आहेत. तसंच नागरिकांना माझं आव्हान आहे की या शिबिराला जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेतला पाहिजे. कारण येणारा एक्सपर्ट डॉक्टर हे लागणारे औषधी मशनरी आपण सर्व ठिकाणी ज्या मॅमोग्राफीसारखी मशीन जळगाव जिल्ह्यामध्ये नाही आहे त्यासाठी एक मोठ्या प्रकारची व्हॉल्वो मशीन आपण या ठिकाणी आणली आहे. त्याच्यामधून तपासण्या होत आहे, BMD मशीन आहे, ECG आहे, सोनोग्राफी, एक्सरे, काठ्या आहेत, डेंचर आहेत, ज्यांना कवळ्या बसवण्याचं काम आपण या ठिकाणी करतो आहोत. म्हणजे अशा प्रकारचे लोक जर उपलब्ध होत असेल गिरीशभाऊंच्या माध्यमातून तर सर्व जनतेला माझं आवाहन आहे जे गरजू आणि गरीब रुग्ण असतील त्यांनी ह्या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. आपल्यासोबत या ठिकाणी काही रुग्ण देखील उपस्थित आहे ज्यांनी या सेवेचा लाभ घेतलेला आहे, आपण त्यांच्याकडून या शिबिराबद्दलच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. हो, मी डेंटिस्टच्या इथे आलेली, मग एक कॅब बसवलेली मी, माझं नाव वंदना पाटील, व्यवस्थित सेवा चालू आहे, त्याबद्दल धन्यवाद या शिबिराबद्दल. डोळे करता आले, डोळे तर पाशाले, दात बसवले बसवले तर पाशले, आणि आता ते काय म्हणता सर्व शरीर तपासणं आहे आता. हा, भरपूर औषधी मी भेटली, चांगलं कर राहिले, मस्त कार्यालय सर्व सेवा करून राहिले, भाऊच्या मदतीनं सर्व लोक धावून राहिले. कान मधून लय काजता याच्यावर एकदम चुडचुड करताना. इथं लहान मुलांसाठी आणि महिलांसाठी गिरीशभाऊंनी जी व्यवस्था केली इथं सर्वांना लाभ मिळतो आहे. गरिबांना आणि श्रीमंतांना सगळ्यांना एक समान याच्यात संबोधले जात आहे. इथं मुलाला, माझ्या मुलाला तपासणीसाठी मी आणलं असतं, त्यांनी तपासलं पण त्यांनी बोलवलं की औरंगाबादला तुम्ही या. मी माझ्या दातांसाठी आली होती, त्यांनी इन्फेक्शन सांगितलं, त्या इन्फेक्शनसाठी त्यांनी मला गोळ्या वगैरे दिले, त्याच्यानंतर जाळं काढल्या जाणार आहे. त्याला आणलं मॅडम, त्याचं डोकं दुखतं आणि त्याला आहे ना जेवण जात नाही. आपण बघू शकतोय जामनेर तालुक्यामध्ये हे महाआरोग्य शिबिर घेण्यात आलेले आहे आणि यासाठीच जास्तीत जास्त रुग्णांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतलेला आहे. बहुतांशी नागरिक या ठिकाणी या शिबिरामध्ये उपस्थित झालेले आहेत. कॅमेरामन सचिन माळीसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.